श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे गणपती बाप्पा सर्वांचे लाडके बुद्धिदाता सुखकर्ता विघ्नअर्ता मंगलदाता देवता संकटमोचन मित्र आहेत गणेशाची आराधना करण्यासाठी खूप कडक व कठीण नियम नाही आहेत येत्या शनिवारी म्हणजेच अकरा मार्चला संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपले दुःख निवारण्यासाठी काही उपाय मी आज इथे सांगणार आहे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्ष तत्वसी त्वमेव केवलं कर्तासी त्वमेव केवलं धर्तासी त्वमेव केवलम हर्तासी त्वमेव सर्व खलविद ब्रह्मासी साक्षाद मासी नित्यम या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला आणि या मंत्राचे पठन केले तर गणेशाला मनोभावे वंदन करून आपण प्रसन्न करू शकतो आणि आपल्याला असलेल्या अडचणी दूर सारू शकतो विघ्न दूर करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणेशाला चार नारळ अर्पण करावेत मनापासून गणेशाचे नामस्मरण करावे गणपती सर्व विघ्न दूर करतात आणि हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळायला सुरुवात होते गणपतीच्या मंदिरात जाऊन कच्च्या धाग्याला सात गाठी मारावेत आणि जय गणेश काटो क्लेश किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना करून तो धागा गणपतीसमोर ठेवावा यानंतर तो धागा आपल्याजवळ ठेवावा असे केल्याने विघ्न दूर होऊन यशप्राप्ती हो सुरू होते आपल्याला तर माहिती आहे गणपती हा बुद्धीचा देवता आहे तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ग स्मरणशक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप गोष्टी लक्षात राहत नाही अशावेळी गणपतीला शरण जावे मनापासून गणपतीची आराधना उपासना नामस्मरण करावे प्रत्येक गुरुवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपतीसमोर अथर्व शीर्ष पठन करावे यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते कौटुंबिक समस्या दूर सारण्यासाठी कुटुंबात वारंवार समस्या येत असतील तर अशा परिस्थितीत न चुकता आई वडिलांना दररोज नमस्कार करावा पृथ्वी प्रदक्षिणेची पैज लागली होती तेव्हा गणपतीने महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता आईवडिलांचे महत्त्व अधोरेखित केले होते गणपतीला स्मरून असे केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते जर आईवडील नसतील तर घरातील ज्येष्ठ मंडळींना न चुकता नमस्कार करावा क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्याच्या धक्काधक्कीच्या जगात आपल्याला हवं असतं ते पटकन मिळत नाही किंवा छोटे मोठे काही ना काही कारण असते ज्यामुळे आपल्याला पटकन राग येतो अशावेळी अनेक प्रयत्न करूनही क्रोध शांत होत नसेल तर गणपतीसमोर नतमस्तक व्हावे गणपतीला दररोज लाल फूल अर्पण करावे गणपतीचे नामस्मरण करावे असे केल्याने रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते तर तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाचे हे काही उपाय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद